नमस्कार, मराठी रिव्ह्यू या मराठी चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की द काश्मीर फाईल्सच्या कमाईवर दिग्दर्शकाची प्रतिक्रिया. काश्मीर खोऱ्यात झालेल्या काश्मीरी पंडितांच्या नरसंहाराची विदारक कथा आपल्या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर मांडणारे विवेक अग्नी होते सध्या चांगले चर्चेत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही इतिहास रचला आहे. RRR हा जो नवीन चित्रपट आहे तो प्रदर्शित झाल्यानंतरही द काश्मीर फाईल्स हा चित्रपट कमाई करताना दिसून येत आहे. या चित्रपटाने अवघ्या 19 दिवसामध्ये 234.03 कोटीची कमाई केली आहे. आपल्या चित्रपटाने 200 कोटी क्लब मध्ये एंट्री केल्याने विवेक अग्निहोत्री हे देखील भारावून गेले आहेत. याच दरम्यान आपल्या चित्रपटाच्या कमाईबद्दल त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. विवेक अग्निहोत्री यांचा व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ फोटोग्राफर विरल भयानीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे. बुधवारी विवेक मुंबईमध्ये जुहू मध्ये एका सलूनच्या बाहेर स्पॉट झाले. त्याचवेळी मीडिया फोटोग्राफर्सनी त्यांना कॅमेऱ्यात कैद करण्याची संधी जाऊ दिली नाही. प्रत्येक जण त्यांना आपल्या चित्रपटाच्या अद्भुतपूर्व यशाबद्दल शुभेच्छा देताना दिसून आलं. व्हिडिओमध्ये दिसून येतं की एक व्यक्ती विवेक यांच्याशी द काश्मीर फाईल्स 200 कोटी क्लबमध्ये दाखल झाल्याबद्दल बोलत आहे. त्यावर विवेक अग्निहोत्री म्हणतात, यार पैशाचा प्रश्न नाहीये, लोकांच्या हृदयाशी जोडला गेलो हेच खूप आहे. विवेक यांच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे. त्यांनी चित्रपटाच्या कमाईबद्दल जे विधान केलं आहे, कौतुक केलं आहे, ते आतापर्यंत या व्हिडिओला लाखो लाईक्स मिळत आहेत. जर तुम्हाला आमच्या या मराठी रिव्ह्यूज या मराठी चॅनलवरती काही आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहत रहा मराठी रिव्ह्यू.